नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत ना? आणि आता पावसाळा चालू झाला आहे बघा. इथे मी कढईमध्ये कुळीथ भाजायला घेतले आहेत आणि आपल्या गावाकडील रेसिपी आहे. कोकणामध्ये सगळ्यातच प्रिय रेसिपी आहे आणि शॉर्टकट. पावसाळ्यात शेतीची कामं असतात त्यामुळे शेतीच्या कामावर न येऊन जेवण करणं म्हणजे जरा कंटाळाच येतो. त्यामुळे पिठी भात आणि त्याच्यावर तोंडी लावायला लोणचं किंवा सुकट असेल तर एक नंबर जेवण असतं. तर आज आपण तिथलीच रेसिपी, पिठी कशी तयार करतात ते बघणार आहोत. आणि ते मी कुळीत घेतलेले आहेत, कढई ठेवली आहे आणि आता आपण हे भाजून घ्यायचे आहेत छान असे, जोपर्यंत त्याला सुंदर खमंग असा वास उठत नाही. कुळीत जोपर्यंत कुळीत छानपैकी भाजले जात नाही आणि थोडे ब्राऊन असे लालसर भाजून घेऊन त्याचा असं वास छान सुटला पाहिजे असे भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने असे पोळी चांगले भाजून घेतले पाहिजे आणि सतत हे हलवत राहायचे गॅस मध्यम ठेवून, तरच ते चांगले सर्व भाजले जातात. मुलगे बोलतात मुलगे. आता ही भाजून झाल्यानंतर हे आपण थंड व्हायला देणार. आणि गावच्या ठिकाणी कसं जातं असतं, जात्यावर ते भरडायचे असतात, पण इथे आपल्याकडे काही जातं वगैरे नाही. मग मिक्सरवर मी थोडे थोडे असे करून बळडून घेणार, त्याची सालं निघाली पाहिजे. आणि त्यानंतर सालं काढून झाल्यानंतर आपण हे चक्कीवर किंवा घरघंटीवर जळायला द्यायचे. आणि आता इथे बघू शकता आपले हे मुलगे थंड झालेले आहेत म्हणजे कुळीत. आता मी मिक्सरवरती थोडे थोडे करून बळडून घ्यायचे, म्हणजे सालं निघून जातील. आणि इथे बघू शकता आपण हे अशी कुळीची सालं काढून मी पाकडून घेतलेले आहेत आणि आता आपण त्यामध्ये थोडे काळी मिरी घालून घेणार आहोत गरम करून. आणि आत्ता आपण हे मी सर्व घरघंटी किंवा चक्कीवर दळायला द्यायचे. कुळदाचं पीठ आपण दळून आणलेलं आहे चक्कीवरून आणि छान असं बारीक दळून दिलेलं आहे. आता याची आपण पिठी करणार आहोत. तर पिठीसाठी मी इथे सुरुवातीला बघा कांदा, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर वरून टाकायला आणि कोकम हे सर्व घेतलेलं आहे. सुरुवातीला आपल्या इथे तेल घालून घेतलेलं आहे आपण. त्यामध्ये एक चम्मच जिरं घालून घ्यायचं आहे. घातल्यानंतर यामध्ये कांदा, हिरवी मिरची हे सर्व कटिंग केले ते घालून घेणार आहे मी. आणि हे सर्व तेलावर फोडणी छान अशी परतून घ्यायची. हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही इथे तिखटसुद्धा लाल घालू शकता. आणि फोडणीमध्ये हळद घालून घेणार आहे. आता कसं आपल्याला जात्यावर हळदकुंड वगैरे असली तर दळू शकतो, पण हळद न घातल्यामुळे आता फोडणीमध्ये मी हळद घातलेली आहे. हे सर्व एकत्र करून ही फोडणी झाल्यानंतर आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे एक दोन ग्लास पाणी घ्यायचं आणि ओतायचं. इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण या चम्मचने एक चम्मच अर्धा पीठ टाकून घेणार आहोत. आणि पीठ टाकल्यानंतर आपल्याला ढवळायचं आहे, नाही तर काय या पिठाच्या ना अशा गुठळ्या होतात. तर मी इथे अर्धा चम्मचच पीठ घेतलेलं हे बघा. हे ढवळत राहिल्यानंतर पिठी आपली अशी थोडी घट्ट अशी होत आलेली आहे आणि एवढीच घट्ट करायची. जर भाकरी बरोबर खायची असेल तर ते तव्यावर पिठलं करतात ते वेगळं, थोडंसं घट्ट पण करायचं पाणी कमी टाकून. त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. मीठ घातल्यानंतर आपण इथे थोडे कोकम टाकणार आहे. पिठीमध्ये कोकम छान लागतात आणि हे बघा म्हणजे त्यामध्ये आता आपण वरून कोथिंबीर घालणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे ओलं खोबरं सुद्धा घालू शकता, खूप छान टेस्ट येते. पण आता आज नॉनव्हेज असल्यामुळे मी इथे खोबरं घालत नाही. आणि हे बघा इथे आपली पिठी रेडी झालेली आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।